झाड़ी पट्टी म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात गौतमी पाटीलचा नाच आणि भारत ऑस्ट्रेलिया सामन्याचं प्रक्षेपण एकाच वेळी करण्यात आलं. एकीकडे मोठ्या पडद्यावर वर्ल्ड कप फायनलचा थरार रंगला होता, दुसरीकडे मंचावर चक्क गौतमी पाटील थिरकत होती आणि यावेळी राष्ट्रवादी पुन्हा या राष्ट्रवादीच्या गाण्यावर गौतमीनं भन्ना आणला. आदिवासी विकास मंत्री यांनी चक्क जय राष्ट्रवादीचा नारा दिल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय. नंदुरबार जिल्ह्यातल्या तोरणमाळमध्ये पर्यटन विभागाच्या कार्यक्रमात भाषणाचा शेवट करताना विजयकुमार गावित यांनी जय राष्ट्रवादी असा नारा दिला आणि त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये ते पुन्हा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार का अशी चर्चा रंगली. वर्ध्याच्या हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानं परिवर्तन जनसंवाद काढली. त्याआधी पोहणा इथं अनिल देशमुखांच्या हस्ते महादेव मंदिरात अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. मतदार संघातील 250 पेक्षा अधिक गावात ही यात्रा जाणारे 19 डिसेंबरला हिंगणघाटला तिचा समारोप होणार आहे. राज्यातील 20 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यात आणि यामध्ये जालना पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचा समावेश आहे. मराठा आंदोलनादरम्यान जालना लाठीचार्ज वेळी दोशी हे जालना पोलीस अधीक्षक होते. त्यांची पुणे गुन्हे अन्वेषण विभाग अधीक्षक पदावर नेमणूक करण्यात आली आहे. पुण्यातल्या शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी कोहिंडे ते पाईप फाटा असा एसटीनं प्रवास केला. यावेळी त्यांनी प्रवासामध्ये नागरिक आणि प्रवाशांबरोबर संवाद साधला, त्यांच्याकडून अडचणी जाणून घेतल्या आणि त्या सोडवण्याचं आश्वासनही दिलं. विकासाचा ध्यास म्हणजे